आज आपण हा अटल सेतू पाहतो, ट्रान्स हार्बर लिंकचं स्वप्न 1972 साली तयार झालं होतं, पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. 2014 साली देशामध्ये मोदी सरकार आलं, महाराष्ट्रात आपलं सरकार आलं, तुमच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री होता आलं आणि मोदीजींच्या मदतीनं हा ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आपण तयार केला. नवी मुंबईच्या विमानतळाचं काम या ठिकाणी त्याचं स्वप्न 90 पाहण्यात आलं, पण 1990 पासनं तो रोज मागे पुढे व्हायचा. पण मला आनंद वाटतो 14 साली मोदीजी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले, आपलं सरकार आलं, आपण त्याचं काम सुरू केलं आणि मला विश्वास आहे या वर्षाच्या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणून विमान उडेल आणि त्या ठिकाणी विमान उतरेल. आणि चिंता करू नका, महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेलाच आहे. ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाउन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्टवर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू.